आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहर व परिसरात काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली। शहरातील शालिमार लॉजनजीक भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे या पावसाने मोठे नुकसान झाले। पाऊस आल्याने काही भाजी विक्रेते नजीक असणाऱ्या सुरक्षित स्थळी गेले, मात्र पावसाचा जोर वाढल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही क्षणात भाजीपाला या पाण्यातून वाहून गेला। रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पाणी साचून होते। सदर भाजी विक्रेत्या वृद्ध महिलेने काही भाजीपाला गोळा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपूर्ण भाजीपाला या साचलेल्या पाण्यातून वाहून गेला। दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 22 मिलीमीटर, नवजा येथे 34 मिलीमीटर, तर महाबळेश्वरला 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणात येणारी आवक व धरणातून विसर्ग बंद असून धरणात सध्या 90.46 TMC पाणीसाठा झाला आहे।